स्वातंत्र्यवीर सावरकर तर म्हणजे शब्द त्यांच्याकरता योग्य नाहीच आहे पण तरी देखील एक असं व्यक्तिमत्त्व आहे की स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर देखील ज्यांना यातना भोगाव्या लागतात अशा प्रकारचे स्वातंत्र्यवीर सावरकर खरं म्हणजे पुढच्या वर्षी त्यांना स्वातंत्र्यवीर ही पदवी मिळाल्याचं शंभरावं वर्ष आहे आणि तरी देखील त्यांना आजही कोठडीमध्ये किंवा एखाद्या त्या ठिकाणी प्रश्नांकित अशा परिस्थितीमध्ये उभं केलं जातं ही अत्यंत दुर्दैवाची स्थिती आहे पण मला विश्वास आहे की जोपर्यंत या देशामध्ये राष्ट्रीय विचार आहे जोपर्यंत या देशामध्ये देव देश आणि धर्माकरता लढणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत तोपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांना या ठिकाणी कोणीही विसरू शकत नाही त्यांचे विचार हे कालजयी आहेत ते कोणी संपवू शकत नाही आपल्याला माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची आरती देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिली आहे त्यांच्याकरता छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत होते आणि म्हणून मला हा विश्वास आहे की या कादंबरीच्या माध्यमातून तेच विचार हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतील